शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन। आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन। आमचा पत्ता एसटी स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडी शॉपी विजया मेडिकल जवळ भिटा। आजच भेट द्या। अरुण लाड आणि संग्राम देशमुख या कारखानदारांचे साठे लोटे, आपचे पदवीधर उमेदवार डॉक्टर अमोल पवार यांचा घणाघात, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही उमेदवार हे कारखानदार असून त्यांना पदवीधरांच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाही, असा घणाघात आम आदमी पक्षाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल पवार यांनी वज्रधारी न्यूजशी बोलताना केला। भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या कारखान्यात अनेक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी थकीत असून या प्रश्नावर त्यांचे विरोधक म्हणणारे राष्ट्रवादीचे कारखानदार उमेदवार अरुण लाड ब्र शब्द सुद्धा काढत नाहीत, अशी टीका देखील त्यांनी केली। पाहूया काय म्हणाले आहेत ते। पदवीधर निवडणूक ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी कारखानदार असणाऱ्या लोकांना पदवीधरांचा कळवळा यायला सुरुवात झाली। नेमकं त्यांचा कळवळा काय आहे, पदवीधरांचा खरंच कळवळा आहे की त्यांना केवळ सत्तेमध्ये जाऊन त्याची फळं चाकायची आहेत? आपण पाहूया की हे जे दोन मुख्य प्रस्थापित जे पक्ष आहेत यांनी जे उमेदवार आत्ता दिलेले आहेत हे दोन्ही उमेदवार हे पदवीधरांचे खरंच प्रश्न मांडणार आहेत का स्वतःची कारखानदारी करणार आहेत, कारखानदारी चालवणार आहेत, ह्याच्यावरती आपल्याला शंका येते। आपल्याला सर्वांना आता माहीत आहे की हे दोन्ही उमेदवार एकमेकाबद्दल अजिबात काय बोलत नाहीत, जसं की ह्यांचा आतून काय ते साठेलोटा आहे असं आपल्याला दिसतं आहे। आणि या दोन्ही लोक कारखानदार आहेत, दोन्ही लोकांनी त्यापैकी महत्त्वाचं आहे की देशमुख जे ज्यांनी जे कारखाना चालवतात त्यांचे जवळजवळ 100 ते 150 कोटी रुपयांची देणी लोकांची आहेत। शेतकऱ्यांनी जो त्यांचा ऊस त्या ठिकाणी तिथे घातला होता त्यांची देणी जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून पेंडिंग आहेत, तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी त्यांना हाल अपेष्टा तिथं सहन करायला लागतात। मला एवढंच सांगायचं आहे की याबद्दल राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते एक शब्दसुद्धा त्या ठिकाणी बोलत नाहीत, किंवा ह्यांच्या ह्या यांचं दोघांचं एकत्र साठलोट असल्यासारखं त्या ठिकाणी दिसतं आहे। तर येणाऱ्या काळामध्ये हे सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत, बेसिक हे पलूस कडेगाव विधानसभेमधील जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते की ऊसाचा कारखान्याचा आणि ऊसाच्या किमतीचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उचलून धरणार आहोत असं या ठिकाणी मी ग्वाही देतो। मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या। तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर माणेबंधू विटा। आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा।